रुद्रावतार धारण केलेल्या पावसाने बुधवारी शहर आणि परिसरात हाहाकार ओढवून दिला. रात्री सुरू झालेल्या पावसामुळे रस्त्यांना ओढ्या नाल्याचं स्वरूप आलं होतं. मुसळधार पावसामुळे ओढे ओव्हरफ्लो झाले होते. अचानक आलेल्या पाण्यामुळे ओढ्या किनारी राहणाऱ्या नागरिकांची तारांबळ उडाली. पाण्याचा प्रचंड वेग आणि घरात घुसलेल्या पाण्यामुळे घरात काही लोक अडकून राहिले. या लोकांचे प्राण वाचवण्यासाठी धावून आली ती खाकी वर्दीतली देव माणसं. स्वारगेट पोलिसांनी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता पुराच्या पाण्यात अडकलेल्या 7 जणांना रेस्क्यू करून बाहेर काढलं. यामध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला आणि युवकाचा समावेश आहे. सहकारनगर येथील गुरुराज सोसायटीमध्ये अडकलेल्या नागरिकांना रेस्क्यू करून बाहेर काढण्यात आलं. वाढतं पाणी आणि पाण्याचा प्रचंड वेग यामुळे नागरिकांना बाहेर काढणं कठीण होतं. घरामध्ये 5 फुटापर्यंत असलेल्या पाण्यातून पुणे पोलिसांनी नागरिकांना बाहेर काढलं. दुसऱ्या ठिकाणी पहिल्या मजल्यापर्यंत पाणी होतं. या ठिकाणी अडकलेल्या महिलांना पुरातून वाहत आलेल्या गाड्यांवर चढून महिलांचे प्राण वाचवण्यात आले. आणखी एका ठिकाणी रस्सीच्या सहाय्यानं एका युवकाला वाचवण्यात आलं. रात्रीच्या वेळी मुसळधार पावसामुळे सखल भागात मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. पुणे पोलिसांनी रात्री 1 ते पहाटे 5 पर्यंत रेस्क्यू करून 7 जणांचे प्राण वाचवले. परिमंडळ 1 चे पोलीस उपायुक्त, स्वारगेट पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ब्रह्मानंद नाईकवाडी, पोलीस उपनिरीक्षक कदम, केंजाळे, कुंभार, मंकराज, धनवे, शिंदे यांच्या पथकाने अहोरात्र झटून 7 जणांना रेस्क्यू केलं. ड्युटी संपली तरी कर्तव्यावर हजर. पुणे शहर आणि परिसरात बुधवारी रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे पुणेकरांचे मोठे हाल झाले. त्यावेळी पुण्यातील वाहतूक पोलीस आपले कर्तव्य बजावत होते. मुसळधार पावसामुळे रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं. त्यामुळे घरी जाणाऱ्या वाहन चालकांना मार्ग दाखवण्याचं काम वाहतूक पोलिसांनी केलं. भूमकर चौकात व इतर चौकात पुणे वाहतूक शाखेच्या सहाय्यक पोलीस आयुक्त नीलिमा जाधव आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पाण्यात उभं राहून वाहतूक सुरळीत केली. येरवडा येथील सादलवाद चौकात ड्युटीवर असलेल्या अशोक थोपटे यांनी आपली ड्युटी संपली असताना देखील कर्तव्य बजावलं. नागरिकांना त्यांच्या घरी सुरक्षित पोहोचवण्यात या खाकी वर्दीतल्या माणसांनी कर्तव्य दक्षता दाखवली. कुमार चव्हाण, पोलीसनामा ऑनलाईन.